मी एकुलता एक जन्माला आलो, मला काय कोणाला द्यायचं नाही विधाते साहेब, वाटण्यांमध्ये कोणी वाटा घ्यायला सुद्धा नाही, सात बाऱ्यावर माझं एकट्याचं नाव आहे, इतर अख्ख्यामध्ये सुद्धा कोणाचं नाव नाही. ही पण वास्तविकता आहे की बोलणारा एक आहे आणि स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. 50 वर्ष आम्ही जगलो इथं, कोणाच्या नाड्या कुठं आवळ्या जातात, कोण कोणाच्या सांगण्यावर बोलतो हे सगळं मला माहिती. त्या माहिती करिता सांगतो की या वर्षी 2 दिवाळ्या आहेत, या वर्षी 2 दिवाळ्या आहेत. आता फार विधाते साहेब, तुम्ही एका धार्मिक संस्थेचे विश्वस्त आहात म्हणून तुम्हाला धार्मिकतेच्या भाषेत समजून सांगावं लागेल. आपण दिवाळी का साजरा करतो विधाते साहेब? कि जेव्हा प्रभू श्री राम वनवासानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा अयोध्याच्या नागरिकांनी त्या ठिकाणी दिवा लावून त्यांचं वनवास संपुष्ट आल्यानंतर दिवाळी साजरा केली म्हणून त्याचं दिवाळी नाव पडलं. ही झाली पहिली दिवाळी. पण 22 जानेवारीला प्रभू श्री राम आपला कित्येक वर्षाचा वनवास संपून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते परत अयोध्येला येणार आहेत. आणि ही 22 तारखेची दिवाळी आमदार साहेब, ही 22 जानेवारीची दिवाळी मी तुम्हाला शब्द देतो, आपण महायुती मिळून या महाराष्ट्राने अशी दिवाळी साजरा केली नसेल, या देशाने अशी दिवाळी साजरा केली नसेल असं 22 जानेवारीला नगर दक्षिण लोकसभेचा प्रत्येक घरामध्ये आम्ही दिवाळी साजरा करणार आहोत. हे फार उच्च लेवलचे थॉट प्रोसेस, हे बाकीच्या लोकांना कदाचित कळणं अपेक्षित नाही की 2 दिवाळ्या कशा होतात. मी फार हुशार आहे, मला माहित होत मी एक कामच मुद्दावून केलं की कोणीतरी टीका करावी. पण ही पण वास्तविकता आहे की बोलणारा एक आहे आणि स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. नगरमध्ये चालत आलंय, वाचक वेगळा, लिहिणारा वेगळा, डिक्टेट करणारा वेगळा, मला कळणार नाही का? 50 वर्ष आम्ही जगलो इथं, कोणाच्या नाड्या कुठं आवळ्या जातात, कोण कोणाच्या सांगण्यावर बोलतो हे सगळं मला माहिती. पण आज काय मला त्या राजकारणात पडायचं नाही. पण 1 डिसेंबर पासून ते 20 जानेवारी पर्यंत आम्ही सगळेजण मिळून येत्या पैलवान 22 जानेवारीला आपली दिवाळी कशी साजरा होईल, एक आनंदोत्सव साजरा झाला पाहिजे, ज्या गोष्टीची प्रतीक्षा या नगर शहराने केली, या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी केली, अनेक त्याग बलिदान या राम मंदिरासाठी झाले, ते प्रभू श्री राम 22 तारखेला अयोध्यामध्ये त्याची मूर्तीची पान प्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्यामध्ये आल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती आहे की नगर शहरामध्ये प्रत्येकाने आपल्या घराबाहेर दिवा लावायचा आहे आणि ती दिवाळी साजरा करायची आहे. आमचा हातभार लागणार आहे, पण कसा काय कसं मी ते नंतर सांगेन, तो आजच्या चर्चेचा विषय नाही. मला नेहमी असं काहीतरी आवड आहे, काहीतरी नवं करायची. तुमच्या सगळ्यांमुळे एवढं सगळं वैभव मिळालं, ऐश्वर मिळालं. मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोलतो की जे काय माझ्याकडे संपत्ती आहे, सुदैवाने मी एकुलता एक जन्माला आलो, मला काय कोणाला द्यायचं नाही विधाते साहेब, वाटण्यांमध्ये कोणी वाटा घ्यायला सुद्धा नाही, सात बाऱ्यावर माझं एकट्याचं नाव आहे, इतर अख्ख्यामध्ये सुद्धा कोणाचं नाव नाही. आणि त्यामुळे मला एक मुलगी मुली आणि एक मुलगा, एवढं किती लागतंय माझ्याकडे पाहून आमदार साहेब तुम्ही तरी निदान नीटनेटके राहता. पण माझी परिस्थिती पाहिली तर मला तुम्हाला वाटतं का पैसे लागतील कपडे घेण्यासाठी काय काय वेगळं घेण्यासाठी. त्यामुळं समाजामध्ये आरोप करण्यापेक्षा, जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा विकास करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहून आपण ज्या विचारांनी वाढलो निदान त्या विचारेचा अवमान न करता. आणि मी खुलं आव्हान देतो की जशी बाकीच्या ठिकाणी दिवाळी झाली तशी या दक्षिणेच्या नगर प्रत्येक नगर शहरामधल्या प्रत्येक घरात दिवाळी करून द्यायची जबाबदारी माझी आणि संग्राम जगतापची आहे आणि ती आम्ही करणार. पण फक्त आमच्यावर
आरोप निश्चित करून चालणार नाही. जुना हिशोब देखील जनतेला तुम्हाला दिला पाहिजे. ज्यांच्या आधारावर तुम्हाला एवढी सगळी सत्ता मिळाली त्याचं उत्तर कुठेतरी तुम्ही पण दिलं पाहिजे असं माझं व्यक्तिशः मत आहे. बाकी फार आरोप प्रत्यारोप करणार नाही. ब्रिजचं काम आज होतंय आणि आनंद आहे की आज हे कार्यक्रम घेताना महायुतीचा हा कार्यक्रम होतो. मी आमदारांना म्हटलो की महाविकास आघाडी असताना हे काही ब्रिज होणार नाही आणि कदाचित या पुलामुळेच ते महायुतीमध्ये आले आणि म्हणून आता ह्या पुलाचं भूमिपूजन आम्ही घेतोय. हे एकत्रीकरण हे नगरच्या विकासासाठी गरजेचं आहे, आपल्या सर्व समाजासाठी गरजेचं आहे आणि म्हणून मला माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो कितीही षडयंत्र करा, कितीही कोणाच्या मिठ्या मारा, पण या जिल्ह्याची गरीब जनता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. यापूर्वीही होती आणि या भविष्यामध्ये देखील परत एकदा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीच होणार आहे. लोक खुळे नाहीत. दक्षिणेचं वैशिष्ट्य आमदार साहेब की फराळ सगळीकडे खायला जातात, त्याच्यामध्ये कोणाचा दोष नाही, सगळीकडे दिसणार. या जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसांमध्ये जवळपास 10 फराळ झाले आणि जेवढे लोक या 10 फराळामध्ये होते पहिलवान ते उद्या माझं तिकट खायला सुद्धा येणार. त्यामुळे कोणी कोणाच्या फराळाला आलं म्हणजे समजायचं नाही की तुमचा झाला. इथलं पूर्णपणे